नमस्कार मित्रांनो, मी अथर्व तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करतोय. आपलं स्वत ललित आहे आणि आपण आज चाललो आहे भोरला जातोय. आम्ही सध्या पुण्यापासून पुढे आहोत, कात्रज मार्गे बँगलोर हायवेला आहोत सध्या. आणि भोरमध्ये आज जातोय आम्ही वेगवेगळ्या सिनेरिओ एन्जॉय करण्यासाठी. संडे ऑफकोर्स, त्यासाठी आता सध्या आम्ही होतो इथे शिवनेरी मिसळला. सो इथे मिसळ खाल्ली, नक्की ट्राय करा. बँगलोर हायवेच्या रोडटा जाया बँगलोर हायवे. आणि आत्तापासूनच सिनेरी सुरू झालेली आहे मस्त एकदम. सो अशा प्रकारे हा व्लॉग असणार आहे. सो नक्की एन्जॉय करा. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दिलेलं आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चलो गाईज. आपण आलेलो आहोत आता सध्या भातघर डॅमला. बघू शकता माझ्या मागे तुम्ही. आणि हा डॅम तिथून जो सुरू होतोय तो थ्रेड आहे त्या कोपऱ्यापर्यंत. त्या साईडचा जो डॅमचा एरिया आहे तिथे आहे हायड्रोफोनिक इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोजेक्ट. म्हणजे ओव्हरऑल पाण्याचा जो फ्लो असतो त्याच्या बेसिसवरती जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते तो प्रोजेक्ट त्या साईडला. सो यामुळे असं दोन भागांमध्ये हा विभागला गेलेला आहे प्रोजेक्ट. लाईक आता तुम्ही इथे बघू शकता हा एक भाग आहे इथे एवढा पूर्ण, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला अजून एक तिकडे सुद्धा आहे. सो असा हा तिकडे प्रोजेक्ट आहे. दगडं खूप जास्त आहेत, आलात तर जाऊ नका, शेवाळ आहे चांगलंच. आलेलो आहोत भातघर बॅकवॉटरला, म्हणजे भोर साईडला. आणि असं बॅक साईडला तुम्ही बघू शकता मस्त डोंगर रांग आहे, पाणी आहे आणि मस्त क्लिअर वॉटर आहे. मेन म्हणजे कचरा नाही आहे, काहीच नाही, गर्दी नाही आहे, उगात खूप शांतता आहे. खूप भारी वाटतंय. पुण्यापासून जवळ असं काहीतरी ठिकाण आहे जिथे गर्दी नाही आहे. बघून छान मस्त ऊन आलेलं आहे आत्ता, मस्त वाटतं. त्यानंतर पाण्यात छान मस्त गप्पी मासे आहेत, पाय टाकून बसल्यावर खूप भारी वाटते. या नक्की या, लोकेशन देतोय मी, फक्त गर्दी करू नका. गाईज अशा प्रकारे आमचा एक शॉर्ट डे आउट इथेच संपतोय. तुम्ही सुद्धा नक्की एकदा विजिट करा, पुण्याच्या जवळ असाल, पुण्यात असाल तर भातघर डॅमला.
आणि नक्की तुमच्या फॅमिलीसोबत या. सोपा आहे खूप. भातघर लोकेशन मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. खूप छान असं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे पुण्याला. 2-3 तासाच्या दरम्यानच किती साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या, त्यामुळे नक्की व्हिजिट करा एक दिवस काढून. एन्जॉय करत राहा. नवीनच व्हिडिओंसोबत आपण भेटतच राहू, त्यामुळे ही व्हिडिओ आवडली असेल त्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अशा प्रकारे नवीन पर्व सुरू झालेलं आहे.